आपण हवा हा पाठ पाहत होतो. मागच्या पाठामध्ये आपण पाहिले की हवा सर्वत्र आहे, पाहिलं का नाही, प्रयोग केला होता आपण. आज आपण दुसरा प्रयोग करायचा आहे. तर आपल्या प्रयोगाच्या साठी लागणारं साहित्य काय काय आहे बघा. थोडंसं पाणी, एक काचेचा ग्लास, एक मेणबत्ती काळी पेटी आणि एक खोलगट भाग असलेला प्लेट. तर प्रयोग काय आहे, आपण घरी बघतो बघतो बघा, आपली आई चुलीवर स्वयंपाक करताना एक नळीने हवा फुकते, मग काय होते, चुलीमध्ये काय लागते, जाळ लागतो. मग या जाळाला एक हवेतील घटक मदत करत असतो, मग त्याला मदत करतो, म्हणजे आपल्या तोंडातून ती फुकली की त्यातून जाळ चांगला पसरतो. मग ती कोणता घटक आहे आपण याच प्रयोगाने पाहणार आहोत, म्हणजे हवेला कोणता घटक मदत करतो, त्याला कोण मदत करतं ते आपण या घटकाने पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण काय करूया, एक मेणबत्ती पेटूया, हातामध्ये पकड, पुढे धरधरा. हा प्रयोग तुम्ही घरी करताना काळजी घ्यायची, मेणबत्ती पेटवताना काळजी घ्यायची आहे. तुम्ही घरी सुद्धा करून बघू शकता आपल्या दादाच्या आणि बहिणीच्या दीदीच्या मदतीने. हा या ठिकाणी मेणबत्ती मी आता प्लेट मध्ये ठेवलेली आहे, दिसते का मेणबत्ती सर्वांना. आता आपल्याला काय करायचं, या ताटामध्ये थोडस पाणी टाकायचंय, म्हणजेच या हवेमध्ये असलेला घटक ज्वलनाला कसा मदत करतो ते आपण या प्रयोगाद्वारे पाहणार आहोत. मी ताटामध्ये काय टाकलेलं आहे पहा, या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे, दिसतंय सर्वांना. आता हे या काचेच्या ग्लास मध्ये सुद्धा हवा आहे, ते आता आपण या प्रयोगाद्वारे सिद्ध होणार आहे. पहा काय होणार आहे, या ग्लास मध्ये हवा आहे की नाही ते कशी कळते बघा, आणि किती वेळानंतर मेणबत्ती विझेल हे तुम्ही निरीक्षण करायचं आहे. या ठिकाणी मी ठेवलेलं आहे, पहा थोड्या वेळा काय होतं, निरीक्षण करा व्यवस्थित. मेणबत्ती विझलेली आहे आणि पाणी पहा, पाण्याची पातळी पहा, पाणी कुठे गेलेलं आहे, पूर्ण वर गेले का नाही. जोपर्यंत त्या पाण्यामधला घटक त्या ज्वला म्हणजे जी आग होती मेणबत्तीची तिला तो मदत करत होता, त्या घटकाचं नाव आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन आपण श्वासाद्वारे जी आतमध्ये ओढतो का नाही, ओढून बघा, ओढा. हा तो आत घेतला तो ऑक्सिजन होता, आणि तो ऑक्सिजन या ठिकाणी मदत करत होता त्या जाळाला. तो संपला, पाणी वर यायचं बंद झालेलं आहे. अशा प्रकारे आपण आज या प्रयोगाद्वारे पाहिलेलं आहे की ज्वलनाला मदत करणारा घटक कोणता आहे, काय नाव त्याचं, ऑक्सिजन. ठीक आहे.